गुड मॉर्निंग स्टूडेंट, वेलकम टू ARI बायोवर्ल्ड। आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये मेनली कवर करणार आहे की सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बी। कशामध्ये? सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बी मध्ये, म्हणजे आपल्या इन्सेक्टमध्ये किंवा मोस्ट ऑफ द इन्सेक्टचे जे सेक्स डिटर्मिनेशन आहे हे काय होणार आहे, याच्यामध्ये कवर होणार आहे। ठीक आहे, तर आता इकडे लक्ष द्या की सेक्स डिटर्मिनेशन हनी बी हाचा हे जो पॉईंट्स आहे किंवा हा स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे किंवा सगळ्या याच्यामध्ये दिलेला आहे, तर हा तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये पण काय एक IMP पोर्शन दिलेला आहे। ठीक आहे, तर कशा पद्धतीने सेक्स डिटर्मिनेशनचं मेकॅनिझम याच्यामध्ये दिलं जाते ते आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये कवर करणार आहे किंवा डिस्कस करणार आहे। सगळे जे ह्युमन सेक्स डिटर्मिनेशन आहे, त्यानंतर बर्ड सेक्स डिटर्मिनेशन आहे, ते मी प्रिवियस लेक्चरमध्ये याच्या पहिले अपलोड केलेले सगळे व्हिडिओमध्ये मी ते कवर केलेले। ठीक आहे, तर बघा आज या मेकॅनिझममध्ये काय आहे। तर बघा काय म्हटलेलं आहे की इन हनी बी क्रोमोझोम मेकॅनिझम, काय क्रोमोझोम मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज हॅप्लॉइड हॅप्लॉइड। ठीक आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट वर्ड आहे तुमचा हॅप्लॉइड हॅप्लॉइड। ठीक आहे, हॅप्लॉइड म्हणजे नेमकं काय? हॅप्लो डायप्लॉइड। अशाच पद्धतीचा तुम्हाला क्वेश्चन येते, असं नाही की जरुरी तुम्हाला हेडिंगवर राईट डाऊन द सेक्स डिटर्मिनेशन आणि बी अशा पद्धतीने किंवा राईट डाऊन द मेकॅनिझम ऑफ हॅप्लो डायप्लॉइड मेकॅनिझम, तुम्हाला एवढं लक्षात असलं पाहिजे की हॅप्लो डायप्लॉइड मेकॅनिझम हे कशाचं आहे, तुमचा हनी बीचं आहे। ठीक आहे, तर हॅप्लॉइड म्हणजे नेमकं काय, इकडे लक्ष द्या की वन सेट ऑफ क्रोमोझोम आणि टू सेट ऑफ क्रोमोझोम अशा पद्धतीचं तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे की बघा की जे क्रोमोझोम राहतात त्या क्रोमोझोमची अरेंजमेंट राहते। ठीक आहे, आता हे क्रोमोझोम आहे, त्यानंतर अनदर एक क्रोमोझोम आहे, ज्यावेळेस आपण सेट ऑफ क्रोमोझोम म्हणतो तर ज्यावेळेस सोबत याची काउंटिंग केल्या जाते। ठीक आहे, तर हे झाले तुमचे सेट ऑफ क्रोमोझोम। काय झाले? सेट ऑफ क्रोमोझोम। तर हे जे सेट ऑफ क्रोमोझोम आहे, हे सेट ऑफ क्रोमोझोम कशामध्ये आहे? तुमचे डायप्लॉइडमध्ये। कशामध्ये आहे? डायप्लॉइडमध्ये। हॅप्लॉइड म्हणजे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम। काय झालं तुमचा? सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम। पण डायप्लॉइड म्हणजे काय झालं तुमचा? डबल सेट ऑफ क्रोमोझोम। तशाच पद्धतीने जर आपण ह्युमन बिईंगमध्ये जर बघितलं, ह्युमनमध्ये किती क्रोमोझोम राहतात? प्रेझेंट 46 क्रोमोझोम। जर सेटमध्ये जर क्रोमोझोम म्हटले किंवा डायप्लॉइडमध्ये तर किती झाले तुमचे? 23 पेयर्स ऑफ क्रोमोझोम काय आहे आपल्या ह्युमन बिईंगमध्ये प्रेझेंट आहे, तर याला काय म्हणतात? डायप्लॉइड। म्हणजे क्रोमोझोम ज्यावेळेस सेटमध्ये मोजल्या जाते त्याला काय म्हणतात? डायप्लॉइड क्रोमोझोम असे म्हणतात। हॅप्लॉइड म्हणजे वन सेट ऑन अँड डायप्लॉइड म्हणजे टू सेट ऑफ क्रोमोझोम। ठीक आहे, तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की याचे जे मेल अँड फिमेल याच्यामध्ये डिफरंट राहते। ठीक आहे, मेल काय राहते त्याच्यामध्ये डायप्लॉइड आणि फिमेल काय राहते तुमचं? हॅप्लॉइड राहते। म्हणजे एवढं लक्षात आलं तुम्हाला हॅप्लॉइड हॅप्लॉइड म्हणजे काय, एवढं लक्षात घ्या की हनी बीज क्रोमोझोम मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन हॅप्लॉइड हॅप्लॉइड टाइप्स। ठीक आहे, त्यानंतर काय सांगितलं की इन दिस टाईप, काय म्हटलेलं आहे? इन दिस टाईप सेक्स डिटर्मिनेशन इन सेक्स डिटर्मिनेशन इन फिमेल आर डायप्लॉइड। ठीक आहे, फिमेल काय राहणार याच्यामध्ये? डायप्लॉइड राहणार। डायप्लॉइड म्हणजे काय आलं तुमचं? 2N म्हणजे जेनेटिक कन्स्ट्रक्शन काय आलं? 2N32। काय आलं? 2N32। त्यानंतर इन टू काय म्हटलं की मेल, मेल किती आहे तुमचा? मेल हॅप्लॉइड आहे, म्हणजे काय आला तुमचा? N=16। ठीक आहे, आता याच्या पहिले तुम्हाला एवढं मेकॅनिझम लक्षात ठेवून आहे की याच्यामध्ये काय काय पद्धतीचे प्रोजेनिस किंवा जनरेशन म्हणतात। तीन टाईपच्या बीज प्रेझेंट राहतात। किती? तीन टाईपच्या बीज प्रेझेंट आहे। आता बीज कोणत्या? सगळ्यात पहिले राहते तुमची वर्कर। काय राहते? वर्कर। आता हे जे जनरल डायग्राम काढली ही कशाची आहे तुमची? वर्करची आहे। कशाची आहे? वर्कर। ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये जर आपण नेक्स्ट काढलं तर थोडं त्याच्यापेक्षा मोठं राहते, मोठी जर त्याची हनीबीचं टाईप बघितलं तर त्याला काय म्हणतात? ड्रोन असे म्हणतात। काय म्हणतात? ड्रोन। आणि त्याच्यापेक्षा जे मोठी राहते ते काय राहते? तुमची क्वीन राहते। काय राहते? क्वीन। आता इकडे लक्ष द्या की वर्कर हे सगळ्यात लहान राहते, ड्रोन हे ॲज अ मेलले डिनोट करते, कशाले? मेलले। आणि क्वीन जे आहे ती क्वीन कशाले डिनोट करते? तुमच्या फिमेलले डिनोट करते। अशा तीन टाईपच्या जनरेशन त्याच्या राहतात। ठीक आहे, फर्टिलायझेशन झालं फर्टिलायझेशन नाही झालं पण एवढं लक्षात ठेवणं आहे तुम्हाला की कसं आहे की पहिले वर्कर राहते, जे की वर्क म्हणजे वर्कर म्हणजे त्याच्या नावावर असं जे की काम करते, हनी गोळा करणे, सगळ्या गोष्टी करणे, कोणाचं काम राहते? तुमच्या वर्करचं काम राहते। त्यानंतर जे ड्रोन आहे, ड्रोन काय राहते? तुमचा मेल राहते। आणि जे फिमेल आहे, जे की म्हणू शकतो आपण, जे की मेन क्वीन आहे, ते क्वीन कोण राहते? क्वीन काय राहते? साईजनं सगळ्यात मोठी राहते। आणि याचं काम राहते फक्त आणि फक्त नेक्स्ट जनरेशनला काय करणे? जन्म देणे। काय करणे? जन्म देणे। तर ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट होणार ते पाहणार आपण। ठीक आहे, आता बघा एवढं लक्षात आलं तुम्हाला की क्वीन, वर्कर आणि ड्रोन याच्यामध्ये राहते म्हणून। त्यानंतर बघा की हे झाली तुमची फिमेल। काय झाली? फिमेल। फिमेलच्या कंडिशनमध्ये डायप्लॉइड आहे म्हणजे 2N32 घेतलं आणि N=16 हे काय झालं तुमचा? मेल झाला। काय झाला? मेल, किंवा आपण म्हणू शकतो याला ड्रोन म्हणू शकतो। काय म्हणू शकतो? ड्रोन। ठीक आहे, हे काय तुमचा? ड्रोन। त्यानंतर बघा की याचे काय करणं आहे तुम्हाला? गॅमेट फॉर्मेशन करणं आहे। बघा गॅमेट फॉर्मेशन केल्यानंतर काय येणार आहे? इकडे जो 2N आहे याला काय करा? सेपरेट करा। म्हणजे N=16 म्हणजे एक N याला देणार, एक N दिलं आहे आणि अर्धे अर्धे, म्हणजे काय तुम्हाला माहिती की इथं मिओसिसची प्रोसेस होत असते। कशाची? मिओसिसची प्रोसेस। कशासाठी? म्हणजे आपल्या गॅमेट फॉर्मेशन करण्यासाठी। ठीक आहे, N=16 म्हणजे काय? डायप्लॉइड स्ट्रक्चर आपल्याला हॅप्लॉइड स्ट्रक्चरमध्ये काय करणार आहे? कन्वर्ट करणार आहे। त्यानंतर काय आलं की इकडला काय आला तुमचा? N=16 अशा पद्धतीचे दोन काय झाले तुमचे?
तयार झाले, ठीक आहे। त्यानंतर बघा इथं ऑलरेडी हॅप्लो स्ट्रक्चर आहे, म्हणजे काय निघणार, गॅमेट एन इज इक्वल टू 16 निघणार, ठीक आहे। इथपर्यंत लक्षात आलं, म्हणजे आपले काय झाले, गॅमेट फॉर्मेशन झाले। आता बघा, जर तुमचं फर्टिलायझेशन जर झालं तर फर्टिलायझेशन मेल अँड फिमेल सोबत होणार, म्हणजे काय होणार, तुमचं एन प्लस एन म्हणजे काय होणार, 2N। इथपर्यंत लक्षात आलं सगळ्याच्या, म्हणजे एन प्लस एन इज इक्वल टू 2N, आणि 16 प्लस 16 काय होणार आहे, तुमचं 32। आणि 2N नंबर ऑफ 16 हे काय झाली, तुमची फिमेल झाली। काय झाली, फिमेल। काय झाली, फिमेल, ठीक आहे। इथपर्यंत लक्षात आलं, हे फिमेलची कंडिशन झाली। त्यानंतर जर इथं फर्टिलायझेशन झालेलं आहे, काय म्हटलेलं आहे, विदाऊट फर्टिलायझेशन जर याच्यामध्ये फर्टिलायझेशन जर झालं नाही, तर काय होणार आहे, तुमचा एन नंबर ऑफ 16। आणि एन नंबर ऑफ 16 हे कशाचं जेनेटिक कन्स्ट्रक्शन होतं, मेलचं जेनेटिक कन्स्ट्रक्शन होतं, ज्याला आपण काय म्हटलं होतं, ड्रोन म्हटलं। काय म्हटलं, ड्रोन, मेल जेनेटिक कन्स्ट्रक्शन, ठीक आहे। तर हे जे मेकॅनिझम आहे, यालाच काय म्हणतात, हॅप्लॉइड मेकॅनिझम असे म्हणतात, किंवा सेक डिटर्मिनेशन इन हनी बीमध्ये सेक डिटर्मिनेशनचं अशा पद्धतीचं मेकॅनिझम दिसते, ज्याच्यामध्ये फिमेल डायप्लॉइड आणि मेल काय राहते, तुमचा हॅप्लॉइड राहते। आणि तीन टाईपचे प्रोजेनिस राहतात, एक राहतात तुमची वर्कर, एक राहते तुमची क्वीन, आणि एक राहते तुमचा ड्रोन, ठीक आहे। ड्रोन म्हणजेच काय झाला, तुमचा मेलची कंडिशन, ठीक आहे। तर हे झालं तुमचा सेक डिटर्मिनेशन इन हनी बी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, त्यानंतर लाईक करा, आणि त्यानंतर शेअर करा, ठीक आहे।